नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनमोर स्वागत. मित्रांनो, इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत. फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या इंग्रजी आणि बुद्धिमत्ता ह्या सेकंड पेपरच्या उत्तरांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण 2019-2020 या दोन्ही वर्षांच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीत आणखी भर पाडू शकता. चला तर मग फेब्रुवारी 2018 मध्ये झालेले जे पेपर होता त्याच्या उत्तरांच्या संदर्भातली माहिती आपण पाहूया. त्याच्यातून तुम्हाला प्रश्नपत्रिकाही मिळेल आणि उत्तरंही पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिला विषय आहे यामध्ये दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी आणि त्यानंतर बुद्धिमत्ता. इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत. सुरुवातीला त्यांची उत्तरं पाहूयात. प्रश्न पहिला, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न पाचवा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न सहावा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न सातवा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न आठवा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नववा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न दहावा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न अकरावा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न बारावा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तेरावा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौदावा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 15वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 16वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 17वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 18वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 19, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 21वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 22वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 23वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 24वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे 25वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे इंग्रजी विषयाच्या 25 प्रश्नांचा ह्या ठिकाणी आपला अभ्यास झालेला आहे. यानंतर बुद्धिमत्ता संदर्भात असलेल्या 50 प्रश्नांचा अभ्यास. 26 ते 75 पर्यंत हे प्रश्न आहेत, त्यांचीही माहिती पाहूया. प्रश्न क्रमांक 26, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 27वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28वा, उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 29वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 30वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे 31वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 32वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 33, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 34वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 35वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 36वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 37वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 38वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 39वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 40वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 41वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 42वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 43वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 44वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2. प्रश्न 45वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 46वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
प्रश्न 47वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 6। प्रश्न 48वा यानंतर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 49वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 50वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 51, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 52, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 53वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 54वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 55वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 56वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 57वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 58वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 59, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 60, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 61वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 62वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 63वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 64वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 65वा, उत्तर क्रमांक 3। प्रश्न 66वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 67वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 68वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 69वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 70वा, उत्तर आहे प्रश्न 71वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 72वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 73वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 74, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आणि शेवटी प्रश्न 75वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। अशा प्रकारे इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची 2018ची प्रश्नपत्रिका होती। पेपर क्रमांक 2, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या पेपरमधील प्रश्नांच्या उत्तरांची माहिती आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेली आहे। मित्रांनो, असेच आपण इतरही वर्षांच्या संदर्भातल्या उत्तरांची माहिती देणारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। आपण जर प्रथमच हा व्हिडिओ अभ्यासत असाल तर आपल्याला विनंती आहे की इतरही वर्षांच्या उत्तरांची जर तुम्हाला आवश्यकता असेल तर आपल्या व्हिडिओच्या शेवटी याची लिंक आहे, यावरती क्लिक करा आणि त्या वर्षांच्या देखील उत्तरांची माहिती समजून घ्या। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतरही वर्षांच्या संदर्भातल्या उत्तरांच्या माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।